नमस्कार, मी सौरभ रामचंद्र मुळीक महाएम टी व्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत कॅमेरामन हर्षद दहीबावकर आहेत. गेले काही वर्ष ज्यावेळेपासून महाराष्ट्रातलं राज्याचं सरकार हे महाविकास आघाडी सरकारचं बनलेलं आहे, तीन पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना, या तीन पक्षांची युती झाल्यानंतर आलेलं सरकार आणि त्यानंतर मागील तीन वर्षात महाराष्ट्रात झालेल्या दंगली आंदोलनं, जर आपण या सर्वांचा सखोलपणे विचार करायला गेलो तर आपल्याला दिसून येईल की महात्मा गांधींचा आदर्श सांगणाऱ्या आणि महात्मा गांधींना मानणाऱ्या अशा व्यक्तींचा, पक्षांचा महात्मा गांधी यांच्या तत्वांवरती मात्र विश्वास दिसत नाहीये. कारण कोणतीही दंगल असो अथवा कोणतीही हिंसक, कोणताही सत्याग्रह महात्मा गांधीजींनी जी शिकवण प्रत्येक नागरिकाला दिली होती, ते सत्याग्रह न मानता आंदोलन करायचं आणि तेही हिंसक पद्धतीने करायचं, अशा प्रकारची कृत्य वारंवार महाराष्ट्र राज्यात होताना दिसून येत आहेत. सध्याच दादर येथे मुंबई म्हणजे आत्ताच नुकतीच काही मिनिटांपूर्वीची घटना आहे. वांद्रा पूर्वचे झिशान सिद्दीकी यांनी एक आंदोलन केलं होतं पेगासस विरोधात. पेगासस तुम्हाला माहिती असेल की एक स्पायवेअर आहे. त्या पेगासस स्पायवेअर जे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या संदर्भात याचिका दाखल केली गेली आणि त्यावरती निर्णय सर्वोच्च न्यायालय वेळ आल्यानंतर देईलच, अशावरती येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत असं म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी आंदोलन करणं काहीतरी गरजेचं आहे आणि ते हिंसक करणं गरजेचं आहे, मोठा काहीतरी राडा करणं गरजेचं आहे. याचं कारण आपल्याला मीडियाच्या नजरेत यायचंय. कारण आपण मीडियाच्या नजरेत आलो की आपण लोकांच्या नजरेत येतो आणि अशा प्रकारे आपण निवडणूक जिंकू शकतो. ही रणनीती ही काही आजची नाही, ही फार आधीच फार काळापासून सुरू आहे असं आपल्याला दिसून येईल. तर झिशान सिद्दीकी सारख्या आमदाराने अशा प्रकारची कृत्य करणं, तिथे महिला स्क्वॉड तिथे उभे होते. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला दिसून येईल की तिथे सुद्धा तरी सुद्धा हे आंदोलक अत्यंत हिंसक पद्धतीने आणि अत्यंत हिंसक मार्गाने अशा प्रकारची कृत्य करताना आपल्याला दिसून येत होती. आता आपल्याला इथे साधा एक सरळ प्रश्न पडतो की मागील काही वर्षांपासून वारंवार होत असलेल्या दंगली, वारंवार होत असलेली अशी आंदोलनं यामागचं नक्की कारण काय. काही दिवसांपूर्वीच एक विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनात यांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली. ते बरोबरच आहे, त्यात काही गैर नाही. जर हिंदुस्थानी भाऊने जर खऱ्या अर्थाने आंदोलकांना जर भडकावण्याचा प्रयत्न केला असेल विद्यार्थ्यांना, तर त्यांना अटक झालीच पाहिजे. परंतु इथे सर्वस्व पूर्णत जबाबदारी ही राज्याच्या गृहमंत्र्यांची सुद्धा येते. मला प्रश्न पडतो की जेव्हा केव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अशा प्रकारचे गृहमंत्री तिथे नियुक्त असतात, त्यावेळेस का वेळोवेळी अशा प्रकारचे हिंसक सत्याग्रह किंवा सत्याग्रह नाही म्हणणार आपण त्याला, हिंसक आंदोलनं वारंवार का घडत असतात. काही महिन्यांपूर्वी अमरावती, त्यानंतर मालेगाव सारख्या ठिकाणी दोन धर्मांमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ताण दिसून आला होता. कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की त्रिपुरा येथे एक अशा प्रकारची घटना घडली होती जी तथाकथित घटना होती आणि त्यावरती इथे महाराष्ट्रामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून आलं होतं. तर हे सर्व अत्यंत असंतोषजनक आहे. याचं कारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे की निवडणुका जवळ आल्या अथवा यांचं सरकार असलं की कशा प्रकारे हळूहळू प्रत्येक आंदोलन ते छोट्या मोठ्या प्रमाणावरती का असेना हिंसक व्हायला सुरू होतं. आता इथे कोणत्याही पक्षाची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. जर तुम्ही करोना इतका मोठी महामारी महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात फैलावलेली आहे, अशा वेळेस त्यांच्या नियमांचं पालन न करता एक पेगासस वरती आणि तेही आत्ता आंदोलन करण्याचं काहीच कारण नव्हतं. एकतर तुमचा सर्वोच्च न्यायालयावरती विश्वास नाहीये का असा प्रश्न इथे उभा राहतो. आणि जर तुमचा सर्वोच्च न्यायालयावरती आणि महात्मा गांधींच्या तत्वांवरती जर तुमचा विश्वास नाहीये, तर मग त्याच जोरावरती तुम्ही निवडणूक, महात्मा गांधींचं नाव घेऊन तुम्ही निवडणूक मग का लढता असा इथे प्रश्न उभा राहतो. तुम्हाला न्यायालयानेच जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीच्या विरोधात आंदोलन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक आझाद मैदान सारखी मुंबईमध्ये जागा दिलेली आहे. मात्र आझाद मैदानमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्याने आपण मीडिया समोर कसे येणार आहोत. आपल्याला मीडिया समोर यायचं आहे, आपल्याला त्यासाठी राडा करायचा आहे. कारण आता मुंबई महानगरपालिकेच्या इतर निवडणुका आता जवळ येत चाललेली आहेत. मला हसू याचं येतं की वारंवार अशा काही गोष्टींसाठी काहीतरी हास्यास्पदात्मक कारण दिलं जातं.
ही वाईन आम्ही का त्याचा निर्णय घेतला आम्ही मार्केट मध्ये किंवा एखाद्या किराणा दुकानात विकण्यासाठी सुपर स्टोर मध्ये विकण्यासाठी, कारण वाईन ही दारू नाहीये. यांचा असं म्हणणं आहे की त्रिपुरामध्ये काही घडलंच नव्हतं, किंवा त्रिपुरामध्ये संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे घडलेलं नसताना सुद्धा की त्रिपुरामध्ये घडलं त्यामुळे महाराष्ट्रात हे घडलं, त्यामुळे ही सर्वस्वी जी काही चूक आहे ती भाजपची आहे. काल विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं तर यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदुस्थानी भाऊला मोठं करण्यामागे भाजपच्या आय टी सेलचा मोठा हात आहे. मला इथे या सरकारला प्रश्न विचारावा असा वाटतो की खरंच तुमचं गुप्तहेर यंत्रणा असेल अथवा तुमची पोलीस यंत्रणावरती विश्वास नाहीये का, की तुम्हाला आधी कळतच नाही माहिती. आता झिशान सिद्दीकीने आंदोलन करण्याच्या आधी नक्कीच तुम्हाला काहीतरी कळवलं असेल का, तुम्हाला न विचारता जर तो आंदोलन करत असेल तर तुमच्या पक्षातल्याच काहीतरी खूप मोठा अंतरच काहीतरी वाद सुरू आहे आणि तो तुम्ही लवकरात लवकर सोडवायला हवा, कारण त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावरती होतोय. आणि तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही अशा आंदोलनाला ज्यात करोनाचं पालन होत नाहीये तुम्ही परवानगी दिली असेल तर ही सर्वस्व तुमची चुकी आहे. हिंदुस्थानी भाऊने आंदोलनाची हाक दिल्यानंतर तिथे विद्यार्थी जमा होणार आहेत हे तुम्हाला माहिती होतं. राज्याचे गृहमंत्री तुमच्या सरकारची आहेत, अशा वेळेस तुम्हाला माहिती असताना त्याविरोधात कोणतीही पावलं न उचलणं हे अत्यंत धोकादायक आहे प्रशासनिक दृष्ट्या. का तुमच्याच राज्य सरकारच्या काळात वारंवार दोन धार्मिक गोष्टी धर्मामध्ये तेढ निर्माण होतो, का वारंवार अशा प्रकारची आंदोलनं होतात आणि तेही हिंसक मार्गाने होतात. आपले महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस हे 24 तास सेवा आणि कार्यरत असतात. तुमच्या अशा काही राजकारणामुळे त्यांना त्रास होतो, वाहतुकीमध्ये त्रास होतो आणि त्यामुळे सामान्य जनतेला त्रास होतो. त्यामुळे तुमच्या राजकारणासाठी सामान्य जनतेचा आणि धाडसी आणि 24 तास काम करणाऱ्या प्रामाणिक पोलिसांना त्रास होतो, असं होऊ देऊ नका. आणि तेही फक्त राजकारणासाठी. आणि जर तुमचा महात्मा गांधींवरती विश्वास असेल आणि त्यांच्या आश्वासनांवरती किंवा त्यांच्या तत्वांवरती तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर त्यांच्यानुसार सत्याग्रह सुद्धा करायला शिका. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, टीव्ही चॅनल बघितले असेल तर तुम्हाला कळून येईल की झिशान सिद्दीकीची अशी भाषा होती की तुमच्यात जर दम असेल तर आम्हाला अडवून दाखवा, आम्ही तिथे जाणारच होतो, आम्ही काही कोणत्याही कशाही प्रकारे आम्ही तिथे जाणार होतो. ही भाषा काँग्रेसच्या MLA शोभत नाही, कारण काँग्रेस स्वतःला महात्मा गांधी यांच्या तत्वांवरती आणि विचारांवरती चालणारा असं म्हणणारा पक्ष आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी आणि काँग्रेस या पक्षाला हे शोभणार नाहीये. आणि जर तुम्ही महात्मा गांधींच्या आश्वासनांचं किंवा त्यांच्या तत्वांचं पालन करत नसाल तर त्याच्यावरती निवडणूक लढवू नका. ही विनंती. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, यावरती तुमचा काय विचार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंत अधिकाधिक शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आशा करतोय हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.